कोगनोळे तालुका निपाणी येथील ग्रामपंचायत समोर विरोधी गटातील सदस्यांनी दिनांक 7 रोजी केलेले उपोषण हा एक स्टंट असून गावासह ग्रामपंचायतची बदनामी करायची हाच एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून ग्रामस्थांची दिशाभूल केली. माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांनी सांगितले. विरोधी गटातील सदस्यांनी निवेदनाद्वारे ग्रामपंचायत पंचायतीमध्ये केलेल्या कामाचा खर्चाचा आढावा मागितला होता. ही माहिती मिळताच आम्ही 22 ग्रामपंचायतीत सदस्य पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते की निवेदनाच्या मागणीनुसार आमच्याकडे सर्व कागदपत्रांची पूर्तता तयार झालेली असून ती विरोधी गटातील सदस्यांनी घेऊन जावी संगीत असे सांगितले असताना सुद्धा त्यांनी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनकडूनही विरोधी गटातील सदस्यांना सदरची माहिती ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तयार असून ती माहिती घेऊन जावे असे सांगितले असताना सुद्धा त्याकडेही दुर्लक्ष करून जनतेची दिशाभूल करण्यासाठी उपोषणाचा स्टंट केला असे मत पंकज पाटील यांनी व्यक्त केले. नमस्कार. कोगनोळे ग्रामपंचायतीमध्ये काल एक उपोषणाचा स्टंट झाला म्हणून स्टंटच होता तो. कारण काही ग्रामपंचायत सदस्यांनी जे आमच्या गटाशी नाही आहेत त्यांनी निवेदन दिलं होतं ग्रामपंचायतीला की 2020 सगळी माहिती कामकाजाची त्यांनी पाहिजे आणि 7 आत आम्हाला ती मिळाली पाहिजे आणि 7 तारखेपर्यंत जर आम्हाला नाही मिळाली माहिती तर आम्ही उपोषणाला बसू असं त्यांनी निवेदनात म्हटलं होतं. त्यांनी निवेदन दिल्यानंतर लागलीच आमच्या गटाच्या सर्व सदस्यांची बैठक आम्ही घेऊन काय जी असेल माहिती ही माहिती देण्याची आम्ही तयारी ठेवली आणि त्याच्यानंतर 22 सदस्य एकत्र येऊन आम्ही सर्वांनी एक पत्रकार परिषदही घेतली त्याच्यावरती आणि ती पत्रकार परिषद ग्रामपंचायतीमध्ये झाली. त्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व खुलासा त्या ठिकाणी आमच्या गटाच्या वतीनं करण्यात आला की जी काही माहिती त्यांनी मागितलेली आहे ती माहिती देण्याची आमची तयारी आहे. त्याबद्दलची माहिती एकत्रित करण्याची कारवाईसुद्धा सुरू केलेली होती आणि त्याला अनुसरून 5 पूर्ण माहिती ही तयार होती आमच्याकडं आणि त्या प्रेसच्या माध्यमातून सुद्धा आम्ही आवाहन केलं होतं की आम्ही माहिती द्यायला तयार आहे तर माहिती तयार झाल्यानंतर येऊन घेऊन जावं. 6 निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनमधून सुद्धा आम्हाला फोन आला की उद्या 7 तुमच्या ग्रामपंचायतीच्या समोर उपोषण आहे आणि त्या बाबतीतचं तुमचा काय त्या ठिकाणी तुमचा स्टँड काय असेल तर आम्ही क्लिअरली सांगितलं आमचा स्टँड काही नाही आहे. त्यांनी माहिती मागितलेली आहे त्यांचा तो अधिकार आहे आणि आम्ही माहिती द्यायला तयार आहे माहिती तयार करून ठेवलेली आहे. त्याला त्या पोलीस स्टेशन त्या अधिकाऱ्याने सुद्धा त्या विरोधी गटातील लोकांना संपर्क साधून त्यांना त्यांच्याशी संवाद साधून त्यांना सांगितलं की त्यांनी माहिती तयार करून ठेवलेली आहे आणि माहिती तुम्ही घ्यावी आणि माहिती दिल्यानंतर उपोषणाचं काय कारण राहत नाही अशा प्रकारचा एक निरोप पोलीस स्टेशनमधून सुद्धा त्यांना दिला होता. परंतु काही आमची मीटिंग व्हायची आहे आमची चर्चा व्हायची अशी उडवाउडवीची उत्तरं त्यांच्याकडनं देण्यात आलेली मला खात्रीलायक बातमी आहे आणि माहिती दिल्यानंतरसुद्धा माहिती देण्याची तयारी असल्यानंतरसुद्धा त्या ठिकाणी उपोषण कशासाठी करायचं ह्याचं एक कारण त्यांनी स्पष्ट केलेलं नाही. काल ज्यावेळेला ते उपोषणाला बसले त्याला त्यांचे नेतेसुद्धा ते येऊन त्यांना समजावत होते की त्यांनी माहिती द्यायची तयारी ठरवा तुम्ही उपोषणाला का बसताय तर निव्वळ एक्सटेंड करायचं ग्रामपंचायतीची किंवा गावाची बदनामी करायचं हा एकमेव उद्देश त्यातून त्यामागे दिसून येतो आहे. काल एका स्थानिक वाहिनीवर मला बातमी बघायला मिळाली की उपोषणाला बसताच बसता क्षणी माहिती उपलब्ध करून दिली. आम्ही याच्यापूर्वीही सांगितलं होतं स्टेशनमधनं सुद्धा निरोप केलं होते इतर आमच्या काही जे गावातील मान्यवर मंडळ आहे त्यांच्याकडनं सुद्धा विरोधी गटाला निरोप देण्यात आला होता की माहिती द्यायची तयारी आहे आणि ती माहिती तुम्ही जाऊन घ्यावी परंतु तसं न करता फक्त आणि फक्त एक उपोषणाचा स्टंट करायचा आणि ग्रामपंचायतीची बदनामी करायचा हा उद्देश त्यामागं होता. आणि भविष्यकाळामध्ये माझी विनंती आहे सर्वच पत्रकार असू देत किंवा वृत्तवाहिनी असू देत किंवा जे डिजिटली जे आपण व्हॉट्सअपवरती किंवा यूट्यूबवरती आपण जे बातम्या सोडतो आहे त्यांनीसुद्धा प्रत्येक गोष्टीची त्या ठिकाणी पडताळणी करावी वस्तुस्थिती काय आहे
आणि मग त्या पद्धतीनं बातमी तयार करावी. तर कालची जी बातमी आहे मी बघितली, मी कोणाचं नाव घेणार नाही, ती बातमी पूर्णपणे चुकीची आहे. तर ती नाही, कारण आमची पूर्ण माहिती ही ऑलरेडी तयार होती. 5 तारखेला सगळे डॉक्युमेंट्स तयार होते आणि आम्ही देण्याची तयारीही ठेवली होती, परंतु फक्त आणि फक्त स्टंट करायचा म्हणूनच त्यांनी काल उपोषण केलं. आणि त्या पद्धतीनं उपोषणाला बसल्यानंतर आम्हाला माहिती दिली असं एक हे दाखवण्याचा प्रयत्न केला. सदस्यांना किंवा पुरुष सदस्यांना हा भेदभाव आम्ही न करता त्या ठिकाणी ज्याला आम्ही प्रेस मीट घेतली 22 सदस्यांचं, त्या प्रेसमध्ये आम्ही जाहीरपणानं सांगितलं होतं की आम्ही सगळी माहिती द्यायला तयार आहे. तुम्ही माहिती घ्यायला कोण आले का आपल्यातले? विनाकारण तुम्ही वेगळ्या पद्धतीनं त्याला दिशाभूल करायचा प्रयत्न तुमचा झाला, तुम्ही करत आहात हे स्पष्ट होतं त्यातनं. मागची आमची पंचायत ऑफिसमध्ये घेतलेली प्रेस मीट पुन्हा एकदा सगळ्यांनी पाहावी की नाही? आम्ही माहिती देण्यास पूर्ण समर्थता दर्शवली होती. माहिती पूर्ण 5 तारखेलाच सगळी माहिती तयार करून ठेवली होती. स्थानिक नेत्यांनासुद्धा जे कोण त्यांचे सदस्य असतील त्यांनीसुद्धा ते प्रेस मीट पाहिलं असणार ना. पण ते पाहिल्यानंतर तुम्ही घेऊन माहिती पंचायतमध्ये येऊन घेऊन जायला पाहिजे होता. तुम्ही घेतला नाही, उपोषणाला बसायची गरजच नव्हती. 5-7 तारखेला पोलीस स्टेशनमधून 7 तारखेला फोन झाला आहे त्यांना, माहिती तयार आहे तुम्ही घेऊन जावा, उपोषणाला बसू नका. माहिती तयार असताना तुम्ही माहिती घ्या, ती डॉक्युमेंट्सच घ्यायला आला नाही ना. तुम्हाला उपोषणाचा स्टंटच करायचा होता. कालच्या उपोषणाच्या सांगता समारंभावेळी असं बोललं गेलं होतं की राजकीय सुडापोटी उपोषण होत आहे असा आमच्यावर आरोप होत आहे असं त्यांच्याकडून म्हटलं होतं, त्यावर तुमचं काय? राजकीय सुडापोटी जर ते काय उपोषण वगैरे असं जर काय आम्ही म्हणजे म्हणण्यापेक्षा आम्ही जर राजकीय सुडापोटी राजकारण त्या ठिकाणी काय भेदभाव केला असता, माझ्याकडे यादी आहे, माझ्याकडे माहिती आहे, ऑफिशियल डॉक्युमेंट्स आहेत. जे जे लोक काल उपोषणाला बसले होते त्यांच्यापैकी किती लोकांनी आमच्या ग्रामपंचायत म्हणजे आमची सत्ता असताना सुद्धा त्यांची कामं झालेली आहेत त्याचे प्रूफ आहेत, त्याचे सरकारी डॉक्युमेंट्स आहेत. आणि तसा जर राजकीय सूड आम्हाला करायचा असता तर त्याची कामं आम्ही करून दिली असती का? ते असं देखील म्हणत होतं की आम्ही ग्रामपंचायत सदस्य असून आम्हाला हिशोब दिला जात नाही तर सामान्य जनतेला काय मिळणार. आणि दुसरा त्याच्या असं एक कन्सर्न होतं की दुसऱ्या दिवशी महिला दिन आहे आणि महिला दिन असून देखील महिला ग्रामपंचायत सदस्यांना उपोषणाला बसावं लागते हे दुर्दैव आहे असं त्यांनी अधिकाऱ्यांच्याकडून जे हिशोबाचं जे पोचपावती दिलेली आहे कागदपत्री त्यावर त्यांनी असं सांगितलं की 10 दिवस आम्ही याच्यावर अभ्यास करून निर्णय घेऊ, यात जर त्रुटी आढळल्या किंवा जर भोगस काही खर्च आढळला तर आम्ही पुन्हा उपोषणाला बसू असं सांगण्यात आलं. यावर तुमचं बघा, आम्ही जी कागदपत्र दिलेली आहेत ती अधिकृत कागदपत्र आहेत, ऑडिट रिपोर्ट आहेत. सरकारकडून प्रत्येक ग्रामपंचायतीचं ऑडिट केलं जाते, त्या ऑडिट रिपोर्टसह त्या ठिकाणी आम्ही कागदपत्र दिलेली आहेत. झालेल्या कामांचं जे एनर्जी असू दे किंवा इतर कुठलाही तो निधी असेल त्यातलं सगळे डिटेल्स त्यामध्ये आहेत आणि त्यांना ते अभ्यास करायलाच दिलेलं आहे. आम्ही काही आमची अपेक्षा तेच आहे की त्यांनी अभ्यास करून ते बघावं, नाही तर नुसतं उपोषण करून कागदपत्र बसले तर मग त्यांचं पण चुकीच होईल. बघावं त्यांनी, आमची तयारी आहे त्याला पुढच्या सगळ्या गोष्टी. आम्हाला जर त्यामध्ये काही भोगस करायचं असतं तर आम्ही कागदपत्र दिली नसती, लपवली असते या गोष्टी. पण आम्ही न लपवता जे काही आहे सगळं वृत्तांत त्यांच्या ताब्यात दिलेलं आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य युवराज कोळी, दिलीप पाटील, विश्वजीत लोखंडे, महेश जाधव उपस्थित होते. कोगनोळीहून अनिल नवाळे.